बातमी, कारण मोठी बातमी आपल्याकडे पुन्हा एकदा येते, ती म्हणजे पूर्व विदर्भात शिंदे गटाची सरसी ठाकरे गट मागे गेलेला आहे. पूर्व विदर्भात 150 जास्त सरपंच शिंदे गटाचे आहेत. रामटेक काटोल तालुक्यात शिंदे गटाचा झेंडा फडकलेला आहे आणि शिंदेंचं यश भंडारा चंद्रपूर गोंदिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. गडचिरोली वर्ध्यातही शिंदेंचा दबदबा कायम असल्याचं पाहायला मिळतंय आणि पूर्व विदर्भात शिंदे गटाची सरशी लागलेली आहे. प्रवीण आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि या सगळ्यात जर आपण पाहिलं तर रामटेक काटोल तालुक्यात शिंदे गटाचा झेंडा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण आपल्या सोबत आहेत. प्रवीण, चित्र बदललेलं आहे कारण मूळ शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिंदे गटाचा तरीही दबदबा जो येतो इथं कायम पाहायला मिळतोय. पूर्व विदर्भामध्ये म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर हा जो भाग आहे, वर्धा हा जो भाग आहे, या भागामध्ये शिवसेनेची ताकद जी होती ती शिवसेनेची ताकद ही शिंदे गटाकडे गेली का असं यावरून दिसतंय. कारण की रामटेक मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेकडे आहे, तिचे खासदार आहे शिवसेनेचे, आमदार शिवसेनेचे आहे समर्थित. त्यामुळे आता हे दोन्ही आमदार आणि खासदार हे शिंदे गटात गेले आहे. त्यामुळे आता रामटेकमध्ये सुद्धा सरपंच पदाचे उमेदवार जे होते, समर्थित उमेदवार होते शिंदे गटाचे, ते निवडून आलेले आहे. आणि विदर्भात जर पाहिलं तर 150 पेक्षा पूर्व विदर्भात 150 पेक्षा जास्त सरपंच हे शिंदे गटाचे निवडून आलेले आहे. त्यामुळे नागपूरच्या रामटेकसोबतच काटोलमध्ये सुद्धा शिंदे गटाचे सरपंच निवडून आलेले आहे आणि यासोबतच गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यातही शिंदे गटाला यश मिळालेलं आहे. पूर्व विदर्भामध्ये 6 जिल्ह्यात ठाकरे गटाला यश मिळालेलं आहे आणि त्यासोबतच शिंदे गटाची सरशी केलेली आहे. ठाकरे गटाचं जे यश आहे त्याच्यापेक्षाही जास्त शिंदे गटाला यश मिळालेलं आहे. पूर्वी टीका होत होती जेव्हा शिवसेनेचे दोन भाग झाले की विदर्भामध्ये शिवसेनेची ताकद तशीच कमी आहे, त्यामुळे आता शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर शिंदे गटामध्ये ग्रामीण भागातले लोक कसे जातील. पण आता या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 150 पेक्षाही जास्त सरपंच शिंदे गटाचे निवडून आलेले आहे. संघ नागपूरच्या जिल्ह्याचे संघटन मंत्री आणि ज्यांच्याकडे गडचिरोलीचा चार्ज आहे किरण पांडव, त्यांनी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी परिश्रम घेतले आणि त्यांनी ठाकरे गटापेक्षा जास्त जागा शिंदे गटाला म्हणजे 150 पूर्व विदर्भामध्ये निवडून आणल्या. बरं प्रवीण, आपण जर पाहिलं तर ज्या मतदारसंघांबद्दल आपण आता चर्चा करतोय, ज्या खरं तर या सगळ्या झालेल्या बदलांबद्दल आपण चर्चा करतोय, या आधीची पार्श्वभूमी काय राहिलेली या मतदारसंघांमधली? कारण शिंदेंचं यश जे आहे ते आपल्याला भंडारा वर्ध्यामध्ये पाहायला मिळतंय आणि गडचिरोलीत देखील त्यांचंच यश पाहायला मिळतंय. नेमकं या आधीची त्याची पार्श्वभूमी काय? मुळातच विदर्भामध्ये काही जिल्हे जर सोडले तर शिवसेनेचं फारसं अस्तित्व गेल्या काही वर्षापासून नाही आहे. त्याच्यात फक्त नागपूर जिल्ह्यातला रामटेक मतदारसंघ, त्यासोबतच गडचिरोलीचा काही भाग आणि यवतमाळचा काही भाग, हा जो भाग शिवसेनेचे या ठिकाणी आमदार होते, खासदारसुद्धा होते आणि बुलढाण्याचा पश्चिम विदर्भातला बुलढाणा हा अकोला भाग. पूर्व विदर्भातली जर माहिती घेतली आपण तर रामटेक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडेच काही वर्षापासून आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत शिवसेनेचेच उमेदवार ते निवडून येत होते. काटोल मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस होती पण राष्ट्रवादीसोबतच शिवसेनेला सुद्धा यश मिळत होतं. त्यासोबतच भंडारा असेल, गोंदिया असेल या ठिकाणी सुद्धा शिवसेनेला यश नगरपंचायतीमध्ये सुद्धा मिळालेलं होतं. नगरपंचायतीसोबतच ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा यापूर्वी यश मिळालं होतं. पण आता दोन शकलं पडल्यामुळे शिवसेनेची जे पूर्व विदर्भातले जे शिवसैनिक आहे ते बहुसंख्येनं शिंदे गटात गेलेले आहे. त्यामुळे शिंदे गटाला 150 पेक्षाही जास्त सरपंचपदी त्यांचे उमेदवार जे आहे ते निवडून आले आहे सध्या. बरं प्रवीण, खूप खूप धन्यवाद.